नमस्कार, ही 50वी कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक यावर्षी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आयोजित करत आहे. 14 ते 16 या कालावधीमध्ये डिसेंबरमध्ये ही मीटिंग होईल. या मीटिंगमध्ये गेल्या वर्षापर्यंत चारही विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रामध्ये जे काही विशेष संशोधन झालेली आहेत आणि ती संशोधनं आज शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी तयार आहेत अशा प्रकारचे संशोधनं त्याचे रिपोर्ट्स इथे चारही विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या समोर प्रेझेंट केले जातात आणि डिसिजन घेतलं जातं की या सगळ्या संशोधनाच्या शिफारसी म्हणून आपल्याला शेतकऱ्यांना देता येतील. मग याचबरोबर काही संलग्न डिपार्टमेंट असतात आपल्याकडे, म्हणजे कृषी डिपार्टमेंट राज्याचं, त्यांचे सगळे डायरेक्टर्स कमिशनर्स यावेळेस त्यांना बोलवलं जातं. त्यांच्या प्रोग्राममध्ये काय काय नवीन नवीन योजना आणखीन त्यांच्या काय प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत यावर्षीसाठी त्याची माहिती आम्हाला इथे सगळ्या शास्त्रज्ञांना मिळते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ICRची जी संशोधन केंद्र आहेत, म्हणजे सोलापूरचं नॅशनल रिसर्च सेंटर फॉर पोमोग्रेनेट, पुण्याचं नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, डायरेक्टरेट ऑफ फ्लोरिकल्चर किंवा ओनियन गार्लिक, डायरेक्टरेट ऑफ ओनियन गार्लिक, बारामतीचं अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट, तसंच नागपूरचं कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट, सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल ब्युरो फॉर प्लॅन लँड यूज प्लॅनिंग, ही सगळी जी ICRची इन्स्टिट्यूट्स आहेत, किंवा काही फिशरीजची इन्स्टिट्यूट आहेत, सिफे आहे बॉम्बेचं, सिरकॉट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्याचे डायरेक्टर्स इथे येऊन त्यांनी या मागच्या वर्षामध्ये काय रिसर्चमध्ये प्रोग्रेस केला, त्यांना काय नवीन नवीन गोष्टी कल्पना किंवा टेक्नॉलॉजीज त्यांनी डेव्हलप केल्या त्याच्याबद्दलची माहिती इथे दिली जाते. आणि या सगळ्याचं कन्क्लुजन तिसऱ्या दिवशी प्लॅनरी सेशनमध्ये होतं. त्या सेशनमध्ये महाराष्ट्राचे आदरणीय कृषी मंत्री, जे की चारी विद्यापीठाचे प्रो चान्सलर आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि चारी विद्यापीठाचे जे व्हाईस चान्सलर्स आहेत त्यांच्या को चेअरमनशिपमध्ये, म्हणजे सह अध्यक्ष म्हणून ते काम करतात त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये जेवढी चर्चा झालेली असते त्या चर्चेमधून जे निष्पन्न झालेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं वाचन आणि फायनलायझेशन आणि कन्क्लुजन हे शेवटच्या प्लॅनरी सेशनमध्ये निघतं.